हॅलो मुलांनो, तुम्ही कसे आहात? मी आशा करतो तुम्ही सर्वजण ठीकच असणार. मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओत ग्रामर मधील पहिला टॉपिक मुळाक्षरे शिकलो होतो. मुलांनो, आज आपण त्या मुळाक्षरापासून कोणकोणते शब्द म्हणजे वर्ड्स तयार होतात, मिनिंगफुल वर्ड्स कसे तयार होतात यांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण शब्द म्हणजेच अ वर्ड याची व्याख्या डेफिनेशन अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, शब्द म्हणजेच वर्ड म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. तर मुलांनो, जे लेटर पासून एक शब्द बनतो, वर्ड बनतो, त्या वर्डला मीनिंग पाहिजे, अर्थ पाहिजे, त्या अर्थपूर्ण शब्दास अक्षरास शब्द असे म्हणतात. तर ज्यावेळी अक्षरे एका पुढे एक योग्य क्रमाने येतात, त्यापासून योग्य अर्थ निघतो, अर्थ निघतो म्हणजे मीनिंग निघतो, तेव्हा त्याला शब्द म्हणजे वर्ड असे म्हणतात. आता आपण काही एक्झाम्पल पाहूया. मिनिंगलेस, याचा काही अर्थ नाही आहे. मिनिंगफुल म्हणजे याचा अर्थ आहे, त्या शब्दाला काही अर्थ आहे, त्यामुळे तो प्रॉपर वर्ड होतो, असं आपण याची विभागणी केली आहे. पहा, पहिला शब्द पहा, य अज, काही मिनिंग आहे का, अर्थ आहे का, म्हणून हे मिनिंगलेस अर्थ नाही शब्द आहे. इथे पहा, अजय, अजय म्हणजे एका मुलाचे नाव, इथे अ आहे, ज आहे, य आहे, हे एकदम क्रमाने आले आहे, त्यामुळे या शब्दाला एक मिनिंग फुल आला आहे, मिनिंग आहे, अर्थ आहे, म्हणून अजय हा शब्द मिनिंग फुल वर्ड आहे. दुसरा शब्द बघूया, वानच, लेटर आले आहेत, पण याच्यापासून काय अर्थ निघतो का? हा वर्ड मिनिंगलेस आहे. आता इथे पाहू, या शब्दापासून वाचन, तर वाचन म्हणजे काय? रीडिंग, ते याच्यापासून आपल्याला अर्थ मिळतो, म्हणून वाचन हा शब्द प्रॉपर आहे. तिसरा शब्द अभ्यासूया, नंद आ, काय मिनिंग आहे का? ते मिनिंगलेस आहे, अर्थ नाही आहे, नंद आ. तर या शब्दापासून आपण आ पहिला लिहिला, न नंतर लिहिला, द नंतर लिहिला, तर काय येणार? आनंद, म्हणून आनंद हा शब्द मिनिंगफुल आहे, आनंद म्हणजे हॅपीनेस. चौथा शब्द पहा, सनफ, काय अर्थ निघतो का? म्हणून तो मिनिंगलेस शब्द आहे. तिथे आपण फ फर्स्ट टाकला आहे आणि स पहिला होता तो शेवटी टाकला आहे, त्यामुळे वर्ड काय झाला आहे? फनस. फनस म्हणजे एक फ्रूटचं नाव आहे, तर फनस हे अर्थपूर्ण शब्द आहे. इथे पाचवा शब्द बघूया, गभ, काय अर्थ निघतो का? तर इथे त्याच उलट लिहिलं, बग. बग म्हणजे पाहणे, म्हणून बग हा शब्द मिनिंगफुल शब्द वर्ड आहे. इथे पहा, सहावा शब्द इया, मिनिंगलेस आहे, इया हा शब्द मिनिंगलेस आहे, त्याला काही अर्थ नाही आहे, तेच आपण आ शेवटी आहे ते पहिलं लिहिलं आणि ई हे पहिलं आहे तेव्हा शेवटी लिहिलं, तर काय येणार याचा प्रोनाऊन्स? आई, म्हणून आई हा शब्द एकदम प्रॉपर आहे, मिनिंगफुल, त्याचे मिनिंग आहे आई म्हणजे मदर, माता. इथे सातवा शब्द पाहूया, पतनग, मिनिंगलेस वर्ड आहे ना, आपण असं उच्चारलं पतनग, काही अर्थ निघत नाही, तेच आपण गणपत, गणपत बोलल्यावर एका माणसाचं मुलाचे नाव आहे, म्हणून गणपत हे शब्द मिनिंगफुल आहे. इथे पहा, लप, लप या शब्दापासून काय मिनिंग निघतो का? त्यामुळे ते मिनिंगलेस हा वर्ड आहे.
तेच आपण पळ असे बोलल्यावर पळ म्हणजे रन करणे धावणे म्हणून पळ हा शब्द मिनिंगफुल आहे. आता मुलांना आपण खालील शब्दापासून अनेक शब्द बनतात हे आपण अभ्यासूया. तर मुलांना तुम्हाला परीक्षेत एक शब्द दिला जाईल आणि त्या शब्दापासून तुम्हाला अनेक असे मिनिंगफुल शब्द बनवायचे आहेत. ते पहिला वर्ड आहे कपाळी. तर कपाळी पासून कुठकुठले वर्ड तयार होणार ते लिहायचे आहेत. जसं आपण पहिला क घेतला ली घेतली ते काय होणार कळी. नंतर आपण पा घेतली ली घेतली ते काय होणार पाळी. नंतर आपण पा घेतलं आणि क घेतलं तर काय होणार पाक. नंतर पा घेणार क घेणार ली घेणार म्हणून येणार पाकळी. या चारही शब्दाचे मिनिंग आहेत. म्हणून कपाळी या शब्दापासून कळी पाळी पाक पाकळी असे शब्द बनणार. दुसरा घेऊया प्रश्न पुरणपोळी. तर पुरणपोळी पासून आपण पहिले पुरण घेतले तर पुरण हा वर्ड झाला आहे. पोळी घेतलाय तर पोळी हा वर्ड झाला आहे. नंतर रन रन हा शब्द झाला आहे. नंतर पो घेतलाय आणि र घेतलाय त्यामुळे पोर हा शब्द झाला आहे. तर पुरणपोळी पासून पुरण पोळी रन पोर हे शब्द बनतात. तिसरा वर्ड आहे काम धाम. तर पाहूया काम काम शब्द आला आहे धाम धाम आला आहे. इथे म आणि का घेतलाय त्यामुळे मका शब्द तयार झाला आहे. आता चौथा शब्द घेऊया ऊन सावली. तर पहिला ऊनच ऊन घेतलं आहे. ऊनला उलट लिहिलंय नऊ नऊ हा वड आला आहे. सावली सावली हा वड आला आहे. सा घेतलाय न घेतलाय त्यामुळे सान हा शब्द तयार झाला आहे. तर ऊन सावली पासून ऊन नऊ सावली सान हे शब्द बनलेले आहेत. आता पाचवा शब्द घेऊया झाडा खाली. झाडा खाली पासून झाड हा शब्द तयार झाला आहे. खाली हा शब्द आहे. नंतर झा घेतलाय आणि ली घेतलाय त्यामुळे झाली झाला आहे. नंतर डा घेतलाय आणि ली घेतलाय त्यामुळे डाली हा शब्द झाला आहे. सहावा प्रश्न घेऊया कुरणावरती. तर पहिला येणार कुरण येणार. नंतर वरती हा शब्द आहे वरती आहे. नंतर र घेतलाय आणि न घेतलाय त्यामुळे रन झाला आहे. आणि व घेतलाय आणि र घेतलेला आहे त्यामुळे वर हा शब्द तयार झाला आहे. तर कुरणावरती वरून कुरण रन वर वरती हे शब्द तयार झाले आहेत. सातवा प्रश्न घेऊया मोर पिसारा. तर मोर हा शब्द आहे मोर. सा घेतलाय रा घेतलाय सारा पी सारा पिसारा शब्द घेतला आहे. नंतर पिसा पिसा वर्ड तयार झाला आहे. आठवा शब्द घेऊया उपहार गृह. उपहारगृहामध्ये उपहार हा आणि र हार गृह आणि उप उपा शब्द झाला आहे. नववा शब्द पाहूया आराखडा. आराखडामध्ये पहा ख आणि रा खरा रा आणि डा राडा रा आणि ख राख आणि ख आणि डा खडा. तर मुलांनो अशा प्रकारे तुम्हाला शब्दांपासून अनेक शब्द बनवायचे आहेत हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. तर मुलांनो अशा प्रकारे आज तुम्ही अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द कसे बनतात हे शिकले आहात. मी आशा करतो की तुम्हाला हा पाठ समजला असेल. थँक यू. बाय बाय. टेक केअर.